दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पशुधनाला आधार म्हणून बीड जिल्ह्यामध्ये 4 छावण्या उभारण्यात आल्यात. मात्र आता या छावण्यात छावणी चालकांकडून प्रशासनालाच गंडा घालण्याचा प्रकार समोर येतोय. बीडमध्ये सगळ्यात मोठा चारा घोटाळा. चारा छावणी चालकांकडून प्रशासनाला चुना. दोन महिन्यात तब्बल 5 कोटींना गंडा. महाराष्ट्रात सगळ्यात मोठा चारा घोटाळा उघडकीस आलाय. दुष्काळ पाणी टंचाईत शेतकऱ्यांचं पशुधन जगावं यासाठी यंदा 600 चारा छावण्या सुरू केल्या. पण याच चारा छावणीत कोट्यवधींचा घोटाळा सुरू आहे. बीडमध्ये तर कहर झालाय. चारा छावणी मालकांनी प्रशासनाला 2 महिन्यात 5 कोटींना गंडा घातलाय. बहुतांश चारा छावण्या या सत्ताधारी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या असल्यानं खळबळ माजली आहे. आणि आज 12 लाख रुपये दिवसाला शासनाला चुना लागत असल्याची आज नवीन आकडेवारी समोर आलेली आहे. खरंच ही धक्कादायक गोष्ट आहे. बीड जिल्ह्यामध्ये छावणीमध्ये जनावरांचं शेणखरांची संख्या वाढत आहे आणि याच्यात सत्ताधारी विरोधक या सर्वांची मिलीभगत आहे. मोठ्या जनावरांना 90 रुपये तर छोट्या जनावरांना 60 रुपये अनुदान मिळतं. त्यामुळं जनावरांचा आकडा वाढवून जास्तीची कमाई सुरू होती. याबद्दल कळताच उपविभागीय अधिकाऱ्यांनी कारवाई करत 2 तलाठ्यांना निलंबित केलं. आपल्यावरही कारवाई होईल या भीतीनं नंतर छावण्यांमधल्या जनावरांची संख्या घटवण्यात आली. दोईफोडेवाडीत 7 मे रोजी 2138 जनावरं दाखवली. 10 मे रोजी ती अचानक 610 दाखवण्यात आली, म्हणजे 1428 जनावरं कमी दाखवली. सानपवाडीमध्ये 7 मे रोजी 1853 जनावरं दाखवली गेली. तीच 3 दिवसांनी म्हणजेच 10 मे रोजी 695 इतकी दाखवली गेली, म्हणजे 1158 जनावरं कमी दाखवली. चाकरवाडीमध्ये 7 मे रोजी 861 जनावरं दाखवली. तीच 10 मे रोजी 619 इतकी दाखवली. त्यामुळं जनावरांची संख्या इथे 242 कमी झाली. सोनपेठवाडी 7 मे रोजी इकडे 1593 जनावरं दाखवली गेली, पण 10 मे रोजी 681 जनावरं दाखवण्यात आली. त्यामुळं इथे 912 जनावरं कमी दाखवण्यात आली. हिवरा पहाडीमध्ये 7 मे रोजी 1490 जनावरं दाखवण्यात आली, पण कारवाईच्या भीतीनं 10 मे रोजी 718 जनावरं दाखवली. इथेही 772 जनावरं कमी दाखवण्यात आली. हा आकडा असाच पुढे चालत राहतो. अधिकाऱ्यांच्या छावण्यावर किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ज्या छावण्यावर भेट दिली त्या छावण्यावर भ्रष्टाचार उघडकीस आल्यामुळे तो खालील अधिकाऱ्याला दाबता नाही आला किंवा त्याच्यावर इतर राजकीय पक्षाला त्याच्यावर दबाव टाकता आला नाही, म्हणून तिथल्याच ठिकाणचा फक्त भ्रष्टाचार उघडकीस आलेला आहे. एकूण ठिकाणचा भ्रष्टाचार उघडकीस आलेला नाही. राज्यात भीषण दुष्काळ असल्यानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय आणि याच स्थितीचा फायदा घेत चारा छावणी मालक गब्बर होऊ पाहतायत, जे दुर्दैवी आहे. विकास माने, साम टीव्ही, बीड.